छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील थकित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुली तसेच मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू असून सिडको येथील मोबाईल टॉवर चारशे चौऱ्याहत्तर रुपये इतका थकीत मालमत्ता कर धनादेश स्वरूपामध्ये वसूल करण्यात आलाय महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेतर्फे शहरातील निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता धारक यांच्याकडील थकित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी बाबत सर्व नऊ झोन अंतर्गत सातत्याने कर वसुली आणि मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू उप आयुक्त तथा कर निर्धारक संकलक अपर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त राहुल सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत एन अकरा सिडको येथील एटीसी मोबाईल टॉवर यांच्याकडून थकीत मालमत्ता कर रक्कम एकतीस लाख पंचावन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर धनादेश स्वरूपात वसूल करण्यात ही कारवाई अधीक्षक शैलेश इवरकर तांत्रिक कर्मचारी भरत देवकर आणि पथक प्रमुख अजिनाथ वाघ यांच्या पथकाने आहे अशी माहिती कर निर्धारक आणि संकलक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे